नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण सहा निर्देशांक या प्रकरणातील आज आपण निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्व या मुद्द्याची माहिती अभ्यासणार मित्रांनो यापूर्वी आपण निर्देशांकाचा अर्थ पाहिला निर्देशांकाची व्याख्या पाहिल्यात निर्देशांकाचे वैशिष्ट्य पाहिली आणि निर्देशांकाचे प्रकारही अभ्यासलेले आहे यावरून निर्देशांक आपल्याला आता समजून आलेला असेल बऱ्यापैकी निर्देशांक तुमच्या लक्षात आला असेल आणि निर्देशांकाची माहिती ह्या ठिकाणी आपल्याला समजले असेल आज आपण ह्या निर्देशांकाचं अर्थशास्त्रातील महत्व देखील विचारात घेऊयात म्हणजे निर्देशांक अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात येणार मित्रांनो निर्देशांकाचं पहिलं महत्व सांगता येतं योग्य धोरण ठरवणे यासाठी निर्देशांक अतिशय महत्वाचे असतात उदाहरणार्थ आर्थिक धोरण तयार करण्यासाठी जी मार्गदर्शक तत्वे प्रदान करणे गरजेचं असतं ते निर्देशांकामुळे करता येऊ शकतो देशातील जे आर्थिक ध्येय धोरणं ठरवणारी लोकं आहेत त्या लोकांना मार्गदर्शन म्हणून ह्या तत्वांचा निर्देशांकातील अभ्यासाचा फार मोठा उपयोग त्या ठिकाणी होत असतो उदाहरणार्थ पहा दोन हजार वीस चालू आहे दोन हजार पंधराचा आपण विचार केला दोन हजार पंधरामध्ये आपण कुठल्या स्थितीत होतो आणि दोन हजार मध्ये कुठल्या स्थितीत आहोत हे जर आपल्याला समजलं तर हे ध्येय धोरणं ठरवणारी जी लोक आहेत त्यांना ह्या माहितीचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होतो म्हणून योग्य धोरण ठरवण्यासाठी निर्देशांक अतिशय महत्वाचे असतात यानंतर दुसरं वैशिष्ट्य निर्देशांकाचं सांगता येतं कल आणि प्रवृत्तींचा अभ्यास करण्यासाठी देश चालवत असताना देशाची अर्थव्यवस्था चालवत असताना अर्थव्यवस्थेमध्ये सतत बदल होत असतात आणि त्यामुळे आर्थिक चलातील बदल मोजण्यासाठी निर्देशांक मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात आणि त्याचा उपयोग देशाची अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी त्या निर्देशांकांचा उपयोग होत असतो उदाहरणार्थ काही वर्षांपासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक जर आपण तपासून पाहिला तर आपल्याला त्याद्वारे महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढता येऊ शकतात दोन हजार पाचमध्ये स्थिती कशी होती दोन हजार सोळामध्ये स्थिती कशी होती दोन हजार सतरामधले ती स्थिती कशी होती हे जर प्रत्येक वर्षाचे निर्देशांक आपल्याकडं असतील तर त्या निर्देशांकाद्वारे आपण काही विशिष्ट निष्कर्ष काढू शकतो आणि निर्ष निष्कर्ष काढून उत्पादनामध्ये वाढ झाली की घट झाली याचा अंदाज काढता येतो म्हणजे आपल्याला कल आणि प्रवृत्ती मोजता येते अर्थव्यवस्थेची आणि कुठल्याही चलाची मोजता येते ते, ते फक्त अर्थव्यवस्थेची नाही सगळ्या अर्थव्यवस्थेतल्या घटकांची कल आणि प्रवृत्ती आपल्याला निर्देशांकाद्वारे समजते म्हणून निर्देशांकाला महत्व आहे त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला महत्व सांगता येईल भविष्यातील आर्थिक घडामोडी समजण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी निर्देशांक हे जे तयार केले जातात ते निर्देशांक भूतकाळातील माहिती आणि आता चालू वर्तमान काळात जे काही घडत आहे त्याविषयीची माहिती यांच्या आधारे बदलांच्या प्रमाणाचा अभ्यास करून भविष्यात काही घडामोडी कशा असू शकतात याविषयीची माहिती समजून घेता येते भविष्यातील अंदाज व्यक्त करता येतात आणि त्या आधारे भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी या निर्देशांकाला खूप महत्त्व आहे हे निर्देशांक अभ्यासनं आपल्याला आवश्यक वाटते त्यानंतर चौथा आहे चलनवाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक वापचा जो वापर आहे तो वेळवेळी होणाऱ्या किमतीतील ज्या बदल आहे त्या बदलांच्या पातळ्या मोजण्यासाठी केला जात असतो निर्देशांक बदल मोजतंय आणि शक्यतो हे किमतींच्या स्वरूपातील बदलांवरती जास्त डिपेंड असतं त्याच्यातले बदल विचारात घेतात आणि पटकन आपल्याला झालेले बदल समजतात म्हणून हे किमतीच्या स्वरूपातील बदलांचा अभ्यास करत असतं आणि यामुळे सरकारला महागाई विरुद्ध योग्य उपाययोजना करण्यासाठी सक्षम बनवता येऊ शकतं चलनवाढ किती झाली हे निर्देशांकाद्वारे समजतं इतर कुठली साधनं नाही आहेत की ज्याच्यातून आपल्याला किमतीचा परिणाम कळू शकतो त्यामुळे सरकारला भाववाढ आणि जी काही मंदी येते यांसारख्या घटकांवरती नियंत्रण ठेवताना योग्य धोरण आखण्यासाठी निर्देशांकाची माहिती उपयुक्त ठरते आणि पाच आहे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत होत असते पण जे निर्देशांक बनवले जातात ते निर्देशांक चलन फुगवटा कमी करतात आणि मूळ माहितीवरती योग्य प्रक्रिया करून तोडजोड करून पाहिजे तशी आकडेवारी पाहिजे तसा त्यातील बदल वास्तव स्वरूपात समजून घेता येतो आणि तो इतरांना सादरही करता येतो म्हणजेच आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात आणता येते निर्देशांक असल्यामुळे जर निर्देशांक नसते तर मात्र आपल्याला ह्या ठिकाणी त्याचं मोजमाप करायला आला असता हे आपल्याला वास्तवात सांगता आलं नसतं जसं आपल्याकडे बोललं जातं की आमच्या काळामध्ये दहा पैशाला एवढ्या वस्तू मिळायच्या आता शंभर रुपयालाही तेवढ्या वस्तू मिळत नाहीत हे जे आपण किमतींचा विचार करून सांगितला ते आपल्याला जेवढं फास्ट लक्षात येणार नाही ते आर्थिक घटक ही माहिती निर्देशांकाच्या स्वरूपात आपण मोजून सांगितल्यावरती चांगल्या पद्धतीने समजते आणि वास्तव स्वरूपात त्याचं विश्लेषण लक्षात येतं म्हणून वास्तव माहिती जी आहे ती वास्तव स्वरूपात तिला स्थिर किमतीद्वारे सादर करण्यासाठी मदत होत असते अशा पद्धतीने निर्देशांकाचे अनेक उपयोग आहेत म्हणून महत निर्देशांक महत्त्वाचे ठीक आहे मित्रांनो निर्देशांक कशासाठी महत्त्वाचे त्याचे उपयोग काय त्याचा कोणासाठी उपयोग होतो अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला ह्या व्हिडिओमधून लक्षात आले असतील सो गृहित धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये निर्देशांकाच्या संदर्भातील पुढच्या घटकांची माहिती घेऊन तोपर्यंत तो नमस्कार